मूळ प्रश्नांकडे आकर्षित करण्याची छवी आहे. परंतु सभागृहात आतासुद्धा मूळ जे प्रश्न आहे, महागाई असो, युवकांचा रोजगार असो, ज्याच्यावर आपण सातत्याने बोलतात, ते त्या प्रश्नावर आताही सभागृहामध्ये चर्चा कुठे ना कुठे टाळल्या जाते. त्याच्यामध्ये आपण बघा, आम्ही सगळे आमदार आपणच सगळ्यांनी निवडून दिलेले असतो, आपण सगळे सामान्य नागरिक असतो, त्याच्यातून निवडून आलेले सामान्य आपण आमदार नागरिक सगळे एकत्र येऊन हाऊसमध्ये महाराष्ट्राचे जे विषय आहेत त्याच्यावर चर्चा करण्याचंही अपेक्षित असते. काल पण मी बघत होतो, अनेक स्टुडंट्स वरतून बघत होते, तरुण तरुणी बघत होते, पण कुठेही त्यांना चर्चा केलेलं दिसलेलं असं मला वाटत नाही. आणि दुर्दैव हेच आहे की मी 10 वर्षापूर्वी जेव्हा यायचो बघायला हाऊसमध्ये 2014 आधी, तेव्हा चर्चा चांगले डिस्कशन्स व्हायचे, दोन्ही बाजूचं ऐकलं जायचं, हे काही आता होत नाही. नुसतं आरडाओरडा, घाणेडे आरोप, राजकारणाची पातळी खूप खालती चाललेली. आपण एक युवा नेतृत्व म्हणून पाहिलं जातं आपल्याकडे, आपल्याकडून काय पुढे आणण्यात येणार आहे या सत्रामध्ये? आता ह्या सत्रामध्ये आम्ही बेरोजगारीचे प्रश्न असतील, राज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विमा वेळेवर मिळत नाही आहे, नुकसान भरपाई जी शेतकऱ्यांना मिळायला हवी होती ती वेळेवर मिळत नाही आहे. 50,000 अनुदान जे आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन मंजूर केलं होतं त्या सरकारनं सुरू केलं, पण तेही वेळेवर त्यांना देता येत नाही आहे. ह्या सगळे आमचे निर्णय जे सरकार पुढे राबवत आहे, जी सगळी व्यवस्था अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजितदादा पवारांनी घोषणा केल्या होत्या, ते देखील जे अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या तरतुदी झाल्या होत्या त्या सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम ह्या नवीन सरकारच्या माध्यमातून झालं आहे. आणि कुठेतरी महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वळण, आणि ह्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्याच्या माध्यमातून जो बजेट ते मंजूर कराय पाहत्या सत्तेच्या बळावर, ते आम्ही जनतेसमोर आणतो आहे की हे अधिवेशनाची किंवा महाराष्ट्र राज्याची संस्कृती नाही आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या येतात, हे झालेलं काम एखाद्या सरकारनं केलं, सत्ता बदल होत राहते, आज सत्ता कुणाची असेल दुसऱ्याची असू शकते, पण एक संस्कृतीचं वळण देण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून होते, ते बरोबर. अजून एक मोठा प्रश्न आला आहे युवकांच्या माध्यमातून की TET स्कॅम जो होता त्यामध्ये मंत्र्यांच्या स्पष्टपणे अजित पवारांनी पण काल ट्विट केलं, मंत्र्यांच्या मुलांचे, त्यांच्या कार्यकर्त्यांचे ह्या सगळ्या विषयावर अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी, सगळ्याच विरोधी पक्षांनी हा विषय मांडलेला आहे. सरकार त्याच्यावर चर्चा होऊ देत नाही आहे, आणि आम्ही जी चौकशी मागणी करतोय तेही सरकार आश्वासित करत नाही की जे काही ह्याच्यामध्ये गुन्हेगार असतील, की ज्यांच्यामुळे काही तरुणांच्या भविष्यासोबत खेळलं जात आहे, कुणाला जी संधी मिळायला पाहिजे, कुणाची संधी हिरावून जाऊ नये, जे विद्यार्थी मेहनत करतात त्यांना त्यांच्या मेरिटप्रमाणे आणि जे शासनाची योजना आहे त्याच्याप्रमाणे त्यांना लाभ मिळाला पाहिजे, किंवा त्यांची जागा तिथं भरती झाली पाहिजे. कुणीतरी आपलं फक्त वशिला वापरून कुणी तसं जर कोणाची जागा हिरावत असेल तर ती एकदम गंभीर बाब आहे, त्यांच्यावर शासन झालं पाहिजे. हाऊसमध्ये युवकांचे जे रोजगाराचे असो किंवा वाढत्या महागाईचा असा मूळ प्रश्न जे असते त्याच्यावर चर्चा होत नाही कुठे ना कुठे. आज 5वा दिवस आहे, आज सुद्धा म्हणजे त्यावर पूर्णपणे चर्चा किंवा त्यावर संधी भेटली नाही विरोधकांना त्यावर बोलण्याची, का म्हणणार? खरं तर गेल्या 5 दिवसांपासून विरोधकांना आपले प्रश्न मांडण्याची किंवा एक आमदार म्हणून प्रश्न मांडण्याची सुद्धा, विधानसभेचा सदस्य म्हणून प्रश्न मांडण्याची सुद्धा संधी मिळत नाही आहे. आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून उद्योग मोठ्या प्रमाणामधून महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यांमध्ये जात आहेत, युवकांच्या तोंडून त्यांच्या हक्काचा घास हा खऱ्या अर्थानं ओढला जात असताना याची चर्चा या सभागृहामध्ये झाली पाहिजे. किती उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेले, किती उद्योगांचे करार झालेले होते, त्याच्यातून किती रोजगार मिळणार होते, या सर्वाची सविस्तर माहिती ही मिळाली पाहिजे. ते उद्योग इतर राज्यांमध्ये जात असताना काय कारणास्तव ते गेले याची कुठे ना कुठेतरी चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे, आणि ती होताना कुठे पाहायला मिळत नाही. जे मूलभूत प्रश्न आहेत ज्याच्यासाठी सभागृहामध्ये आमदार येतात त्यांच्या मतदारसंघातील, राज्यातील, त्यांच्या जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडण्यासाठी, ते कुठे ना कुठेतरी होत नाही आहे. आमदार विधानसभेचा सदस्य विरोधकांमधला असो किंवा सत्ताधारी पक्षातला असो, ते आमदार असतात, ते त्यांच्या 3.5-4 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व या सभागृहामध्ये करायला येत असतात. त्यामुळे प्रत्येक सदस्याला आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे आणि ते उत्तर मागण्याचा. आम्ही कालही परवाही हाच विषय घेतला की भुजबळसाहेबांचं, आदरणीय भुजबळसाहेबांचं भाषण चालू असताना एका म्हणजे महिला सदस्यांचा अपमान झाला आणि म्हणून सभागृह आपण तहकूब करावं. मग ज्यावेळेला अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रियाताई सुळेबद्दल ज्यावेळेला आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यावेळेला का सगळ्या महिला आमदारांनी, सर्व लोकप्रतिनिधींनी त्या गोष्टीचा निषेध का नाही केला, किंवा ज्यावेळेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा अपमान करण्यात आला त्यावेळेला का ही एकजूट पाहायला मिळाली नाही, हाच सवाल आम्हाला विचारायचा आहे.